जामनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2018 कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी कोण करणार शहरवासियांना राजी कोण मारणार निवडणुकीत बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा रोज कोण मारणार बाजी जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर बघा निवडणुकीची बातमी ताजी कोण मारणार नगर परिषदेत बाजी कोण होणार लोकनियुक्त नगर अध्यक्ष कोण कोण होणार नगर सेवक जेबीएन महाराष्ट्र न्यूज वर दररोज बघा प्रचाराची रणधुमाळी विनंती करतो त्यांनी कृपया बोला भारतीय जनता पार्टीचा गिरीश भाऊ तू मागे बड अनिल भाऊ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भारतीय घटनेचे शिल्पकार आदरणीय बाबासाहेब आंबेडकर त्यांचे चरणस्पर्श करून माझ्या दोन शब्दांची सुरुवात करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमच्या या नगरीच्या नगर अध्यक्षाचे उमेदवार आदरणीय आमच्या वहिनी चांदनाताई महाजन या कार्यक्रमाला जिल्ह्यातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे तोलामोलाचे सहकारी मित्र व या जामनेर नगरीमध्ये नवनिर्वाचित उभे राहिलेले नगरसेवक व नगरसेविका पदाचे उमेदवार यांना सर्वांना ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो आणि माझ्या दोन शब्दांची सुरुवात करतो. मित्रांनो आताच या जामनेर नगरीच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात चंदूभाऊंनी नानांनी सर्वांनी सांगितलं. पण मित्रांनो गिरीश भाऊंच्या माध्यमात सांगायचं झालं गिरीश भाऊंच्या बाबतीत सांगायचं झालं तर गिरीश भाऊ या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम करतायत नुसतं जामनेरपुरती मर्यादित भाऊंचं काम राहिलेलं नाही आहे. भाऊंच्या परिवाराला सोडून सुद्धा भाऊ रात्रंदिवस या भारतीय जनता पार्टीसाठी राबतायत या जामनेरच्या लोकांसाठी राबतायत. मित्रांनो गोरगरीब जनतेचं अश्रूपुष्ण हे प्रथम भाऊ करत असतात आणि भाऊंच्या माध्यमातून वाटर गटर आणि मीटर या तीन जो गरजा या जामनेरकरांना आहे त्या जामनेरकरांच्या सेवेत ते कशी देता येईल आणि जास्तीत जास्त विकास कसा करता येईल त्या माध्यमातून भाऊ विकास करत असतात आणि जातीभेतीचं राजकारण तर संत गिरीश भाऊंनी कधी केलंच नाही. मित्रांनो मी भाऊंजवळ बसलेला असतो प्रत्येक वेळेस बघत असतो भाऊंचा एकच शब्द असतो की तू कोणत्या जातीचा काय जातीचा मला घेणं देणं नाही जो माझ्या दारात आला माझ्या घरी आला तो कोणत्या जातीचा न बघता त्याचं काम करून देणं हे भाऊंचं काम असतं आणि त्या माध्यमातून भाऊ काम करत असतात. भाऊंचं काम करत असताना जामनेरमध्ये आल्यानंतर अचानक फोन येतो मुख्यमंत्री साहेबांचा की भाऊ तुम्हाला गिरीश महाजनना बोलवायचं आहे गिरीश भाऊंना बोलवायचं आहे आणि अर्जंट ते प्लेनने तिथे जातात हेलिकॉप्टरने जातात. परिवार परेशान असतो की किती राबताल तुम्ही झोप भाऊंची होत नाही आम्ही जवळून बघतो भाऊंना म्हणून म्हणतो की ज्या पद्धतीने भाऊ या महाराष्ट्रासाठी राबतायत त्या पद्धतीने आम्ही जवळून बघतो त्यांना. तर मित्रांनो सर्व जामनेरकरांना चौधरी परिवाराकडनं कळकळीची विनंती आहे की आत्ताच नाना भाऊंनी चंदू भाऊंनी या विरोधकाचं नाव काढतात तो लोक त्यांना विसरले ज्या लोकांना लोक विसरले त्यांचं नाव तुम्ही काढू नका स्टेजवरती त्यांचा हिशोबच नाही यायचं. ज्या लोकांना लोकांना आज पसंतही करत नाही ज्या लोकांनी इथं सत्ता भोगलेली आहे सत्ता भोगून काम सुद्धा कर्तृत्व शून्य लोकांचं नाव आपल्या तोंडून घेणं म्हणजे असं वाटतं की त्यांना आपणच नाव घेतोय त्यांचं घडीघडी विसरून जा त्यांना त्यांना सोडा आणि या जनतेचे काम आपण काय करणार आहे या जनतेची सेवा कशी करणार आहे या जनतेच्या प्रत्येक माणसाचं अश्रू कसं पुसणार आहे त्या माध्यमातून आपण काम करणार आहे. मित्रांनो या जामनेरमध्ये मी जेव्हा येतो तेव्हा माझ्यासोबत माझ्या भुसावळ शहरातले नगरसेवक असतात काही असतात ते असे बघतात जामनेरकडे आता की भाऊ काय जामनेर केलं हो भाऊंनी आणि भाऊंनी जो चॅलेंज केला बारामतीपेक्षाही मी जामनेर चांगलं करून दाखवेल आणि भाऊंचा चॅलेंज तुम्हाला माहिती आहे की भाऊ ज्याला चॅलेंज करतात बोलता कमी पण करून दाखवतात. तर माझी सर्व नकळकडीची विनंती आहे माझ्यासोबत तुम्ही एक नारा द्याल एकच भाऊ एकच भाऊ एकच भाऊ
तर सर्वांना माझ्याकडून कळकळीची विनंती करतो, आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्यासारखा नेता या जळगाव जिल्ह्याला या महाराष्ट्राला लाभलेला आहे, त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व काम करतोय, त्यांच्या सहकार्याने काम करतोय आणि ते एक चांगलं काम करतायत। त्या सर्वांचा या जामनेरकरांचा आशीर्वाद भाऊंच्या पाठीशी राहू द्या, आमच्या वहिनींच्या पाठीशी राहू द्या। हा परिवार पूर्ण 24 तास लोकांची मदत करत असतो, या परिवाराला परमेश्वर उदंड आयुष्य देवो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि जे नगरसेविका उभे आहेत त्यांनाही परमेश्वर उदंड आयुष्य देवो आणि या जामनेरची सेवा यांच्या हातून घडो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।